क्लायमियॉन स्पर्धेत 40 पैकी महाराष्ट्रातून निवड झालेला ठाण्यातील 20 वर्षीय प्रशांत नंदीनं हिमालयाला कवेत घेत 6,250 मीटर उंचीवर तिरंगा रोवला. हा जागतिक विक्रम असून चढाई केलेल्या शिखरास नियमानुसार त्याचं नाव जोडलं जाऊ शकतं. प्रशांतच्या या विक्रमामुळे त्याच्यावरती सर्व स्तरातून स्तुतीसुमनांचा वर्षाव होतोय. हिमालयावर तिरंगा फडकावणारा हा आहे प्रशांत नंदी. ठाण्यातील पाचपाखडी भागात राहणाऱ्या 20 वर्षीय प्रशांतनं हिमालयाला कवेत घेत 6,250 मीटर उंचीवर तिरंगा रोवून हा जागतिक विक्रम केलाय. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये होणाऱ्या क्लायमियॉन या प्रतिष्ठेच्या आणि खडतर गिर्यारोहण स्पर्धेत त्याला हे यश मिळालंय. या स्पर्धेसाठी देशभरातून 40 गिर्यारोहकांची निवड करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील एकमेव ठाणेकर असलेल्या प्रशांतचा समावेश करण्यात आला होता. समुद्र सपाटीपासून 6 ते 6,500 मीटर उंचीवर असलेली शिखर सर करण्याचं आव्हान या गिर्यारोहकांसमोर होतं. प्रशांतनं हे आव्हान पेललं. तिथल्या हवामानाशी आणि भौगोलिक समस्यांची दोन हात करत त्याने 9 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता उंच शिखरावर पाऊल ठेवत तिरंगा झेंडा रोवला. मला असं वाटलेलं की हो तो करणार, कारण त्याच्यामध्ये ते ती क्षमता आहे, ती टॅलेंट आहे आणि ते आम्हाला आधीच माहीत होतं की तो काहीतरी करणार, पण ती कन्सिस्टन्सी आहे की नाही ते दॅट इज मोर रिक्वायर्ड. सो दॅट ही हॅज प्रूव्ड हिमसेल्फ नाऊ. मी बोलू शकत नाही एवढा आनंद झाला, कारण मला ते रात्रभर मी माझ्या मित्रमंडळीला सकाळ वाटणं बघितला. इव्हन ह्यांनासुद्धा माझे मित्र आहेत का, त्यांना पण रात्री मी 3 वाजता SMS केला, अरे असं असं मला समजलं. म्हणून जेव्हा त्या मला ते मेल आला किंवा समजलं मला, एशिया खंडामध्ये 7 पीक आहेत, पूर्ण वर्ल्डमध्ये 14 पीक आहेत. 14 पीक त्यांनी वाळ करावा आणि आता सगळ्यांचा इच्छा आहे, त्याचा इच्छा आहे, माझी इच्छा आहे. कारण आता मी 1 महिन्यापूर्वी नेपाल गॉटनशी परत चालला आहे, तर तो 10 मार्चला परत चालला आहे वर्ल्ड रेकॉर्ड तोडायला परत, कारण ते माउंट एव्हरेस्टमध्ये एकदा चढतो माणूस, हा कंटिन्यू खूप वेळा चढणार आहे, एका वेळेला 5 वेळा चढणार आहे. प्रशांतच्या या कामगिरीमुळे त्याच्या घरच्यांचा आनंद द्विगुणित झालाय. प्रशांतला लहानपणापासूनच शिखर पादाक्रांत करण्याची आवड होती. जिद्द आणि चिकाटीमुळेच प्रशांतनं आकाशाला गवसणी घातल्याचं त्याच्या घरच्यांना वाटतंय. प्रशांतला भारतीय सैन्यात दाखल व्हायचंय. त्याच्या पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.